welcome students krishna mahavidyalaya retibudruk subject english standard 12 section 2 poetry in the previous lecture all of you see now introduction of the poem introduction of the poet and first stanza of this poem so today all of you see now a short summary Song of the Open Road stanza first. See, the speaker is sitting out on open road on foot. He is a light hearted and open to all there is to experience. Additionally, the road presents him with endless opportunity. He can choose to go wherever he pleases. The poem is in the voice of the poet, ready to start on a journey in the form of dramatic monologue the speaker speaks about his readiness to begin his journey he is open minded prepared to face the problem that he may come across the journey is a metaphorical for the journey of a life the poet is also confident that He has the freedom to choose his own path. He does not feel good luck, must favor him. He will work hard and make his dream come true. It is then not a question of luck, but a hard work. He is no longer going to complain or delay. ते प्रवासला निगा लेला कवी न अपला मनो गत या ठिकानी व्यक्त के लेला. या प्रवासाला सुरुवात करताना या कवीच्या मनामध्ये असणारी उत्सुकता त्यांना नाट्यमय स्वगताच्या रूपामध्ये मांडलेली आहे हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे या ठिकाणी कवी पूर्णपणे मुक्त मनानं निघालेला आहे येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड द्यायची त्याची मानसिकता तयार झालेली आहे आणि हा जीवनाचा प्रवास म्हणजे जीवनाच्या प्रवासाचं रूपकात्मक वर्णन पोयटनं या कवितेतल्या फर्स्ट स्टांझामध्ये केलेलं काय सांगितलं पोयटनं तर स्वतःचा जीवन जगण्याचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य माझ्याजवळ आहे ते फ्रीडम मला आहे आणि असा कवीला आत्मविश्वास वाटतो आणि त्यामुळे त्यानं स्वतःच्या नशिबाला कोणताही दोष न देता आपल्या नशिबाकडून कोणतीही अपेक्षा न करता स्वतःचं जीवन तो योग्य त्या मार्गानं जगणार आहे आणि तो रोड त्याला सापडलेला आहे असं या ठिकाणी पोएटनं सांगितलेलं आहे सी डन विथ इनडोअर कंप्लेंट्स लायब्ररीज क्युरलस क्रिटिसिझम्स आता या ठिकाणी आलेली फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी दिलेले आहेत अलिट्रेशन का आहे क्लायमॅक्स का आहे टॅटॉलॉजी का आहे बरीचशीच फिगर ऑफ स्पीच आपण अकरावीमध्ये पाहिलेली आहेत काही नवीन ॲड झालेली आहेत बारावीला तीही आपण एकंदरीत पोयम संपल्यानंतर फिगर ऑफ स्पीचच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डन विथ इनडोअर कम्प्लेंट्स आणि त्यानंतर हा पोएट काय सांगतोय तर डन विथ इनडोअर कम्प्लेंट कम्प्लेंट तक्रार की मी माझ्या जीवनाचा जीवन जगण्याचा मार्ग मी निवडलेला आहे आणि त्याबद्दल मी कुणाबद्दलही तक्रार करणार नाही देन लायब्ररीज क्रिटिसिझम देर मज बी कंप्लेनिंग शोविंग दॅट वन इज इरिटेटेड म्हणजे तक्रार करणं चिडचिड करणं विनाकारणच स्वतःला त्रास करून घेणं याबद्दल हा पोएट पूर्णपणे या सगळ्या गोष्टींच्या विरोधी आहे की तो म्हणतो डन विथ इनडोअर कंप्लेंट्स लायब्ररीज अँड क्युरिलस क्रिटिसिझम की इथून पुढं मी कोणत्याही गोष्टीची तक्रार करणार नाही किंवा उघड चिडचिड करत बसणार नाही कुरबूर करत बसणार नाही येणाऱ्या प्रत्येक समस्येला मी स्वतः तोंड देणार आहे आणि माझं कोणतंही काम आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हो बघितलेलेच आहेत हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर पोस्टपोन नो मोर अँड नीड नथिंग की त्यामुळे माझा स्वतःवर विश्वास आहे नशिबाकडून कोणतीही अपेक्षा केलेली नाही आणि त्यामुळे मी माझं कोणतंही काम पोस्टपोन करणार नाही आणि त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीला विलंब होणार उशीर होणार याचीही काही गरजच पडणार नाही आहे डन विथ इनडोअर कंप्लेंट्स लायब्ररीज क्युरुलस क्रिटिसिझम आणि त्यामुळं माझ्याकडून कोणत्याही गोष्टीला उशीर होणार नाही विलंब होणार नाही आणि त्यामुळं मी कोणत्याही गोष्टीची तक्रार करत बसणार नाही कोणतंही काम मी पुढं ढकलणार नाही स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड मी परत सांगतोय काय आणि हा पोएट स्ट्रॉंग अँड कंटेंट स्ट्रॉंग मीन्स टू बी अ स्ट्रेंगथफफुल अगदी सामर्थ्यानं मी माझ्या जीवनाचा हा मार्ग पेलणार आहे स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड द अर्थ दॅट इज सफिसियंट की आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक समस्येला सामोरं जाण्यासाठी मी समर्थ आहे सामर्थ्यशाली आहे स्ट्रेंथफुल आहे अँड द अर्थ दॅट इज सफिसियंट आणि त्यामुळं ही जी अर्थ आहे अर्थ मीन्स यअर सृष्टी ही सृष्टी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे सफिसियंट आहे असं मला वाटतं म्हणजे या ठिकाणी पोएटनं काय केलेलं आहे स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड की आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व समस्यांना सामोरं जाण्यासाठी माझ्याजवळ सामर्थ्य आहे मी शक्तिशाली आहे तेवढं सामर्थ्य मी माझ्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे अँड द अर्थ दॅट इज सफिसियंट आणि मी माझं जीवन जगत असताना ही जी सृष्टी आहे हे जे जी जी जीवन आहे हे मला पुरेसं आहे यामध्ये मला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटत नाही असं या ठिकाणी पोएटनं सांगितलेलं आहे पोएमचा हा फर्स्ट पार्ट हा लक्षात आला असेल तुमच्या की हा जीवनाच्या प्रवासाला निघालेला व्यक्ती आहे पोएम ही मेटाफोरिक आहे रूपकात्मक घेतलेली आहे ओपन रोड हा शब्द मेटाफोरिक यूज केलेला आहे कशासाठी तर पोएटच्या लाईफसाठी जीवनासाठी की हा पोएट खरोखर रस्त्यावरून निघालेला आहे का तर नाही त्याच्या जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्या जीवन जगण्याच्या पद्धतीला या पोयटनं काय म्हटलेलं आहे ओपन रोड की तो स्वतःचं जीवन हा स्वतःच्या स्वातंत्र्यानंच जगणार आहे आणि ते जीवन जगत असताना येणाऱ्या प्रत्येक समस्येला फेस करण्याचं स्ट्रेंथ सामर्थ्य पॉवर ही पोईट न त्या पोयटनं स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं त्याला या जगामध्ये कशाचीही भीती वाटत नाही इथंपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला असेल हा पोयमचा आपला पेज नंबर 94 फोर पर्यंतचा हा पूर्ण पाठ आहे मग यामध्ये आलेले फिगर ऑफ स्पीच हे तुमच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी दाखवलेले आहेत इन्व्हर्शन का आलेले आहे बरेचसेच फिगर ऑफ आप स्पीच आपण अकरावीमध्ये अभ्यासलेले आप आहेत आणि बरेशेच काही नवीन आहेत तेही आपण फिगर ऑफ आप स्पीचमध्ये घेणारच आहोत पण इतर पोर्यंतच्या पोयमचा कोअर हा तुमच्या लक्षात आलेला असेल की पूर्णपणे मन जीवन जगणारा हा पोएट आहे तो कुणावरही डिपेंड नाही आहे त्याला पूर्णपणे लिबर्टी हवी आहे आणि लिबर्टीनंच तो स्वतःचं जीवन हे स्ट्रेंथफुल करणार आहे सामर्थ्यशाली करणार आहे आणि या सामर्थ्यशाली पद्धतीनंच तो स्वतःचं सामर्थ्यशाली जीवन जगणार आहे पेज नंबर नाईन्टी फाय आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियर ऑर कॉन्स्टिलेशन मीन्स इन this context फेट डेस्टिनी इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल म्हणजे आपण त्याला म्हणतो दैव नियती शुभग्रह किंवा प्रभावशाली आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियरर मी हा पोएट परत काय सांगतोय की मी माझ्या जीवनामध्ये स्वतंत्र आहे मी माझ्यामध्ये सामर्थ्य निर्माण केलेलं आहे आणि ही सृष्टी मला माझं जीवन जगण्यासाठी पुरेशी आहे आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन एनी नियर आणि त्यामुळं नियतीची किंवा कुठल्याही शुभग्रहाची मला गरज वाटत नाही आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर आणि शिवाय हा पोईट काय सांगू लागलेला आहे आता आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर वेल मीन्स श्रीमंत असणारं की ज्यांच्याजवळ जे काही आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप संपत्ती आहे अशा अर्थानं आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर की आपल्या आयुष्याचा प्रवास हा स्वबयावर उत्तमरित्या मी पार पाडणार आहे आणि त्याची मला गरज दुसऱ्या कोणाच्याही मदतीची मला गरज वाटत नाही आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू दे की ज्याच्याजवळ खूप काही श्रीमंती आहे खूप काही पैसा आहे तो पैसा ज्याच्या त्याच्याच उपयोगी येणार आहे त्याचा मला काहीही उपयोग होणार नाही आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर की जे लोक श्रीमंत आहेत प्रभावशाली आहेत प्रगतशील आहेत ते त्याच ठिकाणी राहू द्या ते आहेत ते त्याच ठिकाणी चांगले आहेत आय नो दे देफीज फॉर दोज हू बिलॉंग टू दे की शुभग्रह म्हणजे प्रभावशाली लोकांची आपल्या प्रगतीसाठी मदत घेण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही म्हणजे लोकांच्या श्रीमंतीची किंवा लोकांच्या संपत्तीची या पोहेटला कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही आहे देन स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन आणि शेवटच्या अगदी चार ओळींमध्ये ह्या कवी कवीनं काय सांगितलेलं आहे तर स्वतःकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून तो स्वतःकडे अलिप्तपणे पाहतो आणि तो काय म्हणतो तर स्टील आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन ते मी स्वतःकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून अलिप्तपणे पाहतोय आणि तो म्हणतो की आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन डेलिशियस म्हणजे मधुर असणाऱ्या गोड असणाऱ्या आठवणी की हे जीवन जगत असताना मी माझ्याबरोबर ह्या माझ्या जीवनामध्ये मा गोड ओझं घेऊन जाणार आहे म्हणजे जुन्या काही नाती गोती आहेत जुन्या काही गोड आठवणी आहेत हे सगळं मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे आय कॅरी माय ओल्ड डेलिसियस बर्डन की माझ्या जीवनामध्ये जे काही चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी मी जीवन जगत असताना माझ्याबरोबर ह्या घेणार आहेत मी जिकडं जाईल तिकडं ह्या माझ्या जुन्या आठवणी माझ्याबरोबर येणार आहेत आय कॅरी देम मेन अँड ओमेन म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे काही आलेले आहेत स्त्री पुरुष आलेले आहेत या सगळ्यांना मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो म्हणजे ज्या दिशेनं मी जीवन जगणार आहे ज्या दिशेनं मी जाणार आहे मी जिकडे जाणार आहे तिकडे या सगळ्या गोड आठवणी मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईड ऑफ अ देम आणि ह्या सगळ्या मुक्तपणे माझ्या असणाऱ्या आठवणी मी बरोबर घेऊन जात असताना आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी आणि माझ्यासाठी मात्र त्यावेळी कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल असणार नाही आहे कारण आय एम फील विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न की त्या कवीला चाय। असं वाटतं की त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की या सगळ्या डेलिशियस बर्डन आहे या सगळ्या ओल्ड मेमरीज आहेत या सगळ्या माझ्या जीवनाच्या जुन्या आठवणी आहेत त्या अविभाज्य भाग आहे आणि त्यांच्या माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांना इच्छित अशीच जागा देणार आहे या सगळ्या आठवणी मी माझ्या आयुष्यात स्वतःला सामावून ठेवू इच्छितो या सगळ्या आठवणी मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे असं या ठिकाणी या पोयटनं सांगितलेलं आहे लास्टांचा लक्षात आला का बघा आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन इन इ नियर की माझ्या जीवनामध्ये मी इंडिपेंड आहे स्वतंत्र आहे कुणावरही डिपेंड राहिलेलो नाही आहे देन आय डू नॉट वॉन्ट टू कॉन्स्टिलेशन इन इ नियरअर आणि त्यामुळं नियतीची किंवा कुठल्याही शुभग्रहाची मला माझ्या मदतीसाठी गरज वाटत नाही आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी चांगल्या आहेत की आपल्या आयुष्याचा प्रवास हा स्वबयावर उत्तमरित्या जगत असताना पार पाडत असताना त्याची तो प्रवास मी यशस्वीरित्या पार पाडेन पूर्ण करेन याची मला खात्री आहे अँड आय नो दे वेअर व्हेरी वेल दे आर आय नो दे देफीस फॉर दोज हू बिलॉग टू दे आणि हे जीवन जगत असताना मला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मदतीची गरज वाटत नाही असं पोएटने या ठिकाणी सांगितलेलं आहे देन स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन परंतु शेवटी कवी स्वतःकडे एक व्यक् वे, वेगळी व्यक्ती म्हणून पाहतो आणि काय म्हणतो की आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन की अजूनही आसक्तीची नातेसंबंधाची ओझी तो वागवत आहे त्याला ह्या सगळ्या जुन्या गोष्टी स्वतःबरोबर घेऊन जायच्या आहेत आय कॅरी देम मेन अँड वुमेन की त्याच्या नात्यामध्ये असणारे जे काही स्त्री पुरुष आहेत या सगळ्यांच्या आठवणी तो स्वतःबरोबर घेणारे आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो आणि हा सगळा गोतव्या नातेसंबंध जुन्या गोष्टी जिकडे जाईल तिकडे घेऊन जाणार आहे कारण त्या सगळ्या गोष्टी त्याला हव्या हव्याशा वाटत असतात आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईड ऑफ अ देम की हव्या हव्याशा वाटणाऱ्या ह्या गोष्टी त्याला त्याच्या जीवनापासून अलिप्त करत नाहीत आणि या गोष्टी त्याला प्रवासाला या जीवनाचा प्रवास जगण्यापासून रोखूही शकणार नाहीत थांबवणारही ना नाहीत आणि त्यामुळे तो त्यांना स्वतःबरोबर घेऊन जाणार आहे की त्यांच्यापासून तो पूर्णपणे मुक्त होऊ शकेल असं त्याला वाटत नाही की ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यापासून मात्र हा पोएट लांब जाऊ शकत नाही त्याला या सगळ्या गोष्टींची गरजच आहे असं तो म्हणालेला आहे सी द लास्ट फोर लाईन्स गिवन इन टू ब्रॅकेट अँड इट्स कॉल पॅरेन्थेसिस पोएम मध्ये ज्यावेळी काही लाईन या ब्रॅकेटमध्ये इंडिकेट केलेल्या असतात त्या लाईनला ब्रॅकेट केलेला असतो त्याला पॅरेंथेसिस असं म्हटलं जातं पॅरेंथेसिस रिटर्न इन ब्रॅकेट ॲज एन आफ्टर थॉट अ साईड म्हणजे पोएटला जो काही थॉट कोर कंटेंट द्यायचा आहे तो दिल्यानंतर त्यानं अजून काही आपलं ओपिनियन एक्सप्रेस केलेलं असतं की कोर सांगितलेला असतो की त्याच्याशी रिलेट इन्फॉर्मेशन आलेली असते आणि ती ब्रॅकेटमध्ये दिली जाते त्याला काय म्हटलं जातं तर पॅरेंथेसिस अँड स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिसी बर्डन आय कॅरी देम मेन अँड वुमेन आय कॅरी देम विथ मी वेरेवर आय गो आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईट ऑफ देम आय एम फील्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न या फोर लाईन ब्रॅकेटमध्ये आलेल्या आहेत याला पॅरेंथेसिस असं म्हटलं जातं आता लास्ट अंदाचा मिनिंग लक्षात आला असेल he feels he is strong enough to meet all the problems of life that may come in his way the earth is enough to provide for his needs he does not need a destiny or a lucky star to help him he is sure he can manage his life journey Constellation refers to powerful people. He says he does not require powerful people to help him to progress. And then the last line The last four lines the poet separate himself as a different kind of a person. He says that he carries old burden. These may be attachment and relationship with his relatives and family members. He calls them delicious burden because they are wonderful. They can stop him from going on the journey, he will not get rid of them. He will carry them with him. The poem. इज इन द व्हॉइस ऑफ द पोएट रेडी टू स्टार्ट ऑन अ जर्नी की पूर्ण पोएम आता तुमच्या लक्षात आलेली असेल की मेटेफोरिक पोयम आहे जीवनाचा प्रवास जगणं अँड ओपन रोड या ठिकाणी सिम्बॉलिक घेतलेला आहे म्हणजे स्वतंत्रपणे तो जीवन जगणार आहे आणि ते जीवन जगत असताना तो त्याच्या रिलेटिव्सना काही स्वीट मेमरीज आहेत डेलिशियस मेमरीज आहेत या तो त्या ठिकाणी सोडून देणार नाही सगळ्या काही चांगल्या वाईट गोष्टी तो स्वतःबरोबर घेणार आहे या सगळ्या गोष्टींची तो स्वतःला आठवण ठेवणार आहे असं या पोयममध्ये सांगितलेलं आहे ही पोएम कुणी लिहिलेली आहे तर वॉल्ट विटमन यांनी लिहिलेल्या द फोर्थ स्टांजा मीन्स लास्ट स्टांजा इज अ डिस्टिंग फ्रॉम द रेस्ट ऑफ द पोएम ड्यू टू द यूज ऑफ पॅरेथेसिस पंक्च्युएशन मार्क्स युज्ड टू गिव्ह एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग ते जास्तीची माहिती या लास्ट फोर लाईनमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे देन ॲज अँड आफ्टर थॉट द स्पीकर ॲडमिट्स दॅट द कॅरीज द मेमरीज ओल्ड डेलिशियस बर्डन ऑफ द पीपल ही कम्स अक्रॉस इन लाईफ ही कॅनॉट राईड हिमसेल्फ ऑफ देम इन्स्टेड ही ट्रायज टू रिटर्न द फेवर बाय फिलिंग दोज पीपल विथ फॉन्ड मेमरीज टू की सगळ्या काही गोष्टींचा सखोल विचार करून या पोयमनं या ठिकाणी आपलं ओपिनियन दिलेलं आहे आणि म्हणून सिम्बॉलिक टायटल काय दिलेलं आहे या पोयमला तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड की जीवनाचा प्रवास स्वतंत्रपणे जगण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते जीवन तो कसं जगणार आहे त्यांना या पोयममध्ये सांगितलेलं आहे की जे लोक सामर्थ्यशाली आहेत पॉवरफुल आहेत संपत्ती भरपूर असणाऱ्या आहेत श्रीमंत आहेत त्यांच्या संपत्तीची पोयटनं अपेक्षा केलेली नाही तो स्वतःचं जीवन घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जगण्यासाठी आपला हा पोएट खूप समर्थ आहे सामर्थ्यशाली आहे हे या पोयटनं यामधून सांगितलेलं आहे या, या पोएमवर जे काही क्वेश्चन्स अँसर ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये विचारलेले आहेत ते सगळे तुम्ही सॉल्व करायचे आहेत आता लक्षात आलंच असेल की ओल्ड डेलिसियस बर्डर हा शब्द कोणत्या अपेक्षेनं वापरलेला आहे काय व्यक्त होत आहे त्या ठिकाणी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट की भूतकाळामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या त्या सगळ्या हा पोय जीवन जगत असताना स्वतःबरोबर घेणार आहे आणि त्यालाच त्यानं काय म्हटलेलं आहे ओल्ड डेलिशियस बर्डन म्हणलेलं आहे म्हणजे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट हे सगळे ब्रेन स्टॉर्मिंगचे क्वेश्चन अँसर सोडवा फिगर ऑफ स्पीच आहे ते फिगर ऑफ स्पीचच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर ही सगळी फिगर ऑफ स्पीच तुमच्या लक्षात येतील पोएमचा व्यवस्थितपणे अभ्यास करा पोएम आपली ही वन पोएम टेन मार्क्सला क्वेश्चन आन्सरला येणार आहे आणि दुसरी पोयम ही फोर मार्कला आपणाला पोएटिक ॲप्रिसिएशनसाठी विचारली जाते त्यामुळं पोएमचा सखोल अभ्यास करणं हे गरजेचं आहे